ना मोबाईल, ना इंटरनेट, ना टीव्ही, फक्त आणि फक्त कॅमेरे. मराठी टेलिव्हिजन मधला मोस्ट अवेटेड असणारा बिग बॉस मराठीचा नवा सीझन आलाय आणि ही आहे बिग बॉस मराठीच्या घराची संपूर्ण सफर. चला एक्सप्लोर करू. गेल्या वर्षीपासून बिग बॉसच्या घरात झालेला मोठा बदल म्हणजे इथली बाल्कनी. चला वर जाऊया. तर ही आहे बिग बॉसच्या घराची बाल्कनी. गेल्या वर्षीपासून ही ऍड झाली आणि या वर्षी बाथरूम ऐवजी बिग बॉसनी बाल्कनीला जंगल थीमचं रूप दिलेलं आहे. आपण बघू शकतो या बाल्कनी मधून खूप सारे कॉन्टेस्टंट एकमेकांना असं चेअरअप करताना दिसणार आहेत. तुम्ही पण करा. बिग बॉसच्या घरात असे बऱ्याच लोकांचे रिलेशन्स वर्कआउट होतात, पण इथे किती जण वर्कआउट करणार हे बघणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण हा आहे बिग बॉस मधला वर्कआउट एरिया, म्हणजेच इथे जिम करायला मिळणार आहे आणि इथे आपण हॉट मुलांना पाहू शकतो. तसं बिग बॉसच्या घरात सगळेच एकमेकांना पाण्यात पाहतात, पण या पाण्यात आपण कोणाला पाहणार हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार. तर हा आहे बिग बॉसच्या घरातला स्विमिंग पूल. इथे भाज्याही कापल्या जातात, इथे ड्युटीही वाटली जातात, इथे गप्पा पण रंगतात. तर बिग बॉसच्या घरातलं सगळ्यात पहिलं भांडण होतं हीच ती जागा, म्हणजे हा आहे बिग बॉसच्या घराचा डायनिंग एरिया. सगळ्यात मोठं डायनिंग टेबल इथे केलेलं आहे. जवळपास चक्रव्यूहचा शेप दिलेला आहे. आता काय माहिती इथे आपलीच माणसं आपल्याच माणसांवर कसे डाव टाकतात. तर हा लक्झुरियस एरिया कुठला असेल, एनी गेसेस? जवळपास आरसे महाल उभारलाय इतकं मोठं झुंबर आपल्या साध्या सुध्या घराला अजिबात नसतं, पण बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हाला बरेचसे सेलिब्रिटीज इथेच मेकअप करताना दिसणार आहेत. खूप कमाल बनवलंय. आतापर्यंत जितके वॉशरूम्स बघितले बिग बॉस घरातले त्यातलं सगळ्यात बेस्ट वॉशरूम हे आहे. चला ए, मला सिंगल बेड नको. हा डबल बेडवर आपण शेअर करायचं का? हे कॉन्व्हर्सेशन आठवल्यावर काय आठवतं? ऑफकोर्स बिग बॉसच्या घरातली बेडरूम. बिग बॉसच्या घरातली दुसरी भांडणाची जागा ती म्हणजे इथली लक्झुरियस बेडरूम. आता यावर्षी बेडवरनं भांडणं कोणाची होणार लवकरच कळेल. इथे फक्त मेकअप नाही होत तर ब्रेकअप आणि पॅचअप पण होतं. हा आहे बिग बॉसच्या बेडरूम मधला ड्रेसिंग टेबल. अर्जुनाने माशाचा डोळा भेदून टास्क कम्प्लीट केला होता. आता बिग बॉसच्या घरातले डिफिकल्ट टास्क कोण कम्प्लीट करणार आणि त्याच्यामध्ये अर्जुन कोण ठरणार लवकरच कळणार. खूप जास्त टेन्शन आलं की लोक शेल मध्ये जातात. मी पण आले. पण वेट, या शेल मध्ये यायला कोणाला नाही आवडणार. तर ही आहे बिग बॉसच्या घराची कॅप्टन रूम. वी डोंट नो घरात येणारा पहिला कॅप्टन कोण असेल आणि कोणाला या शेल मध्ये यायचा मान मिळेल.
तर हा आहे बिग बॉसच्या बेडरूम मधला सगळ्यात कोझी वोझी कॉर्नर. म्हणजे समोर बेडवर बसलेल्या माणसाबद्दल आपण इथे बसून बऱ्याच चर्चा करू शकतो आणि हे आपल्याला बिग बॉस हाऊस मध्ये बघायला मिळणारच आहे. बाय द वे या पिलोज हा मला खूप जास्त आवडल्यात. रिझन माहिती आहे यासाठी, बिग बॉसच्या घरातल्या लोकांचे रंग पण असेच बदलतात ना. जे चांगले वागणार त्यांची मी वाहवा करणार आणि जे नाही वागणार त्यांची. रितेश देशमुख सरांचं हे वाक्य खरं ठरणार, कारण हा आहे बिग बॉसच्या घरातला टीव्ही जिथे राहून रितेश देशमुख सर सगळ्या कंटेस्टंटची शाळा घेणार. इथे एकवेळ जेवण कमी शिजेल पण खलबत जास्त. आणि जेवणात मीठ मसाला कमी पडला तरी चालेल, पण बोलण्यात अजिबात नाही पडला पाहिजे. तर हे आहे बिग बॉस हाऊस मधले किचन. तर बिग बॉसच्या या चक्रव्यूहात कोण शिरणार, कोण अडकणार आणि हे चक्रव्यूह कोण भेदणार हे लवकरच कळणार. So that was it for today's video. Me Neha Prabhu signing off.